नमस्कार, गोदातीर न्यूज मध्ये आपले स्वागत। मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गेल्या 21 दिवसापासून परळी वैद्यनाथ येथे सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन 30 नोव्हेंबर पर्यंत स्थगित करण्यात आले आहे। मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी ही घोषणा केली आहे। आंदोलन स्थगित करण्याची घोषणा करत असताना मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। 15 नोव्हेंबर पर्यंत निर्णय नाही दिले तर 1 डिसेंबर पासून याच परळी मैदानातून पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये जसं ज्या पद्धतीने आज भूमिका घेतलेली आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत पुढचं आंदोलन हे अशाच पद्धतीनं चालू राहणार आहे। आणि यानंतर आपण सर्वांनी राष्ट्रगीत घ्यायचं आहे। मेगा भरती स्थगित करण्यात येईल आणि राज्य सरकारकडे आरक्षणा संदर्भामध्ये काही कालमर्यादा मागितली होती या संदर्भामध्ये अधिकृत असं शासनानं पत्र आज दिलेलं आहे। आणि या सर्व सकारात्मक भूमिकेतून आज महाराष्ट्रातील तमाम समाज बांधवांना विनंती आहे की आज परळीतून आमचं जे आंदोलन आहे हे आज आम्ही तात्पुरत्या स्वरूपात आम्ही स्थगित करत आहोत। आणि 15 नोव्हेंबर पर्यंत शासनानं आम्हाला अल्टिमेटम दिलेलं आहे आरक्षण जाहीर करण्यासंदर्भामध्ये।